पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून आलेली प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांची काही वेळापूर्वी मुंबईत भेट झाल्याचं कळतं. आपल्याला माहिती आहे निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तासापेक्षा जास्त चर्चा झाल्याचं कळतं. मुंबईत एमईटी इथे ही बैठक झालेली आहे, ज्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की राजकीय तब्येत विचाराला आलो होतो आणि राजकीय वातावरण यावर चर्चा झाल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आपण बघतोय आंबेडकरांना आघाडीत जाण्याबद्दल चर्चा झाल्याची या बैठकीत सध्या माहिती कळतीय. वांद्र्याच्या एमईटीमध्ये या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ही बैठक झालेली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल या बैठकीत चर्चा झालेली आहे. वांद्रे इथे एमईटीमध्ये भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ या दोघांमध्ये ही एक महत्वाची बैठक झाल्याची माहिती कळतीय. 1.5 तासापेक्षा जास्त या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. आपल्या माहिती एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवला जातोच आहे. ठाकरे यांच्या दुष्काळ दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा थेट उद्धव ठाकरेंकडे मांडली. बीड जिल्ह्यातील कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी बाळासाहेब साळुंके यांच्या खात्यात 1.5 वर्ष होऊन सुद्धा एकही रुपया जमा झालेला नाही आहे आणि त्यांच्याशीच या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंतर्गत राज्य सरकारने, आपण इथं बघत असाल, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने ही कर्जमाफीची योजना जी सुरू केली होती, त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरोखर किती कर्जमाफी मिळाली आहे त्याचं हे प्रमाणपत्र आपण इथं समोर बघत असाल. बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांचं गाव आहे अंजनडोह, तालुका धारूर आणि जिल्हा बीड. बीड जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत ज्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये मिळालेलं आहे. मात्र खरंच नेमकी काय परिस्थिती ओढवले ते त्यांच्याकडनं जाऊन घ्या. बाळासाहेब नेमकं सांगा, काय नेमकं झालं, तुम्हाला कधी दिलं आणि तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली? 2017 दिवाळीच्या सणादिवशी पाडव्याच्या निमित्त कलेक्टर ऑफिसला बोलावून माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व साडीचोळी देऊन हे प्रमाणपत्र देण्यात आलं. तिथं सत्कार झाल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की नंतर हे तुमचं 10-15 दिवसात तुमचं कर्ज खात्यात रक्कम जमा होऊन जाईल. अद्यापही 15 महिने उलटूनही अद्यापही माझ्या खात्यात एक रुपया सध्या जमा झालेला नाही. त्यामुळे मी तर असं म्हणेन की ह्या सरकारने शेतकऱ्याची क्रूर चेष्टा केली. अस्मानी संकट आहे, सुलतानी संकट सुद्धा आहे आणि सुलतानी संकटामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती एकही पैसा जमा होत नाही, 0 पैसे जमा झालेले आहेत. मग शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं? प्रवीण शेट्टी, उदय जाधव, News18 लोकमत. अभी सवाल का जवाब मिलना जरूरी है कि कांग्रेस के नेता जो शोर अभी कर रहे हैं उसका मिशेल मामा से क्या कनेक्शन है? कमीशन खोरों के सारे दोस्त इकट्ठा होकर चौकीदार को डराने के सपने देख रहे हैं, लेकिन मोदी है दूसरी मिट्टी का बना हुआ है. न उसे खरीद पाओगे न उसे डरा पाओगे. इस देश के लिए वो पाई पाई का हिसाब लेके रहेगा. लेकिन मुझे पता है उनको बहुत निराशा हाथ लगने वाली, क्योंकि ये चौकीदार न सोता है और कितना ही अंधेरा क्यों न हो वो अंधेरे को पार करके चोरों को पकड़ने की ताकत रखता है. कल के पार्लियामेंट के हमारे एक निर्णय से, और मैं आशा करता हूं जैसे बहुत ही तंदुरुस्त आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि आता राज्यसभेमधला थेट प्रक्षेप. पूरी तरह से नियंत्रित है, शांतिपूर्ण है. नॉर्थ ईस्ट में हमारी करंट सिक्योरिटी सिचुएशन पर भी बराबर दृष्टि बनी हुई है. हम नॉर्थ ईस्ट स्टेट में शांति बनी रहे, सौहार्दपूर्ण वातावरण बना रहे, इसके लिए भी हम पूरी तरह से सचेष्ट है और राज्य सरकारों के साथ मिलकर सभी आवश्यक उपाय करेंगे और आगे यदि आवश्यक हुआ तो सभी राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ भी मैं बैठक करूंगा. उपसभापति महोदय, मैं इस सदन को बताना चाहूंगा कि
कि पिछले चार साल में हमारी सरकार की नीतियों और हमारी नॉर्थ ईस्ट की समस्याओं के प्रति संवेदनशीलता के परिणाम स्वरूप इन राज्यों की सिक्योरिटी सिचुएशन में अप्रत्याशित सुधार हुआ है तथा विकास के लिए अनुकूल वातावरण भी तैयार हुआ है। इस संबंध में हमने कई ठोस कदम भी उठाए हैं, जैसे कि सिक्योरिटी तथा इंटेलिजेंस एस्टेब्लिशमेंट को सुदृढ़ बनाना, सिक्योरिटी एजेंसीज के बीच में इफेक्टिव कोऑर्डिनेशन और विकास के बड़े बड़े प्रोजेक्ट तथा